करंजाडे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या परिवर्तन पॅनलकडून करंजाडेमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून थेट सरपंच पदासाठी मंगेश शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर सदस्य पदाकरिता प्रभाग क्रमांक 1 मधून सूरज शेलार, देवकू वाघे प्रभाग क्रमांक 2 मधून नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, बिपिन गायकवाड प्रभाग क्रमांक 3 मधून सागर आंग्रे, शिल्पा नागे, अनिता भोईर प्रभाग क्रमांक 4 मधून अतीश साबळे, अर्चना धामनस्कर व प्रिया फडके उभे राहिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ करंजाडेमध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. करंजाडे गावातून या रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर सेक्टर 1, 3, 5 आणि 6 तसेच कोळीवाडा, बौद्धवाडा, गणेशनगर आणि सेक्टर 4 परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. समाजातील विविध गटातील विविध धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या प्रचार रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, करंजाडे विभागीय अध्यक्ष करणा शेलार यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतकी वर्ष त्यांनी सत्ता इथं भोगलेली आहे, करंजाडाची इथं पिछेहाट केलेली आहे, पिछेहाड इथे करंजाडे गावाची इथं सुद्धा कॉलनी झाली, परंतु नक्की सांगता इथं सुविधांची एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वानवा, या इथं सुरक्षितता बिलकुल नाही, उलटा घबराट, या इथं सर्व गोष्टी, या इथं त्यांनी मोनोपॉली ही या शेतकी गावर पक्षांनी करून ठेवली आणि त्याचं नुकसान हे या नागरिकांना उचलायला लागत आहे. परंतु आता भारतीय जनता प्रणित ही परिवर्तन आघाडी आहे. ही परिवर्तन आघाडी परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. ही इथली गर्दी बघून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल, अशाच प्रकारे आपल्याला पेटून चिडून आपल्याला काम करणं आवश्यक आहे, मतदानपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. जर आपण मतदानपर्यंत पोहोचतोय, मतदारांना आपण जर मतदान केंद्रापर्यंत आणतोय, तर नक्कीच विजय हा आपलाच आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या इथं जोशाने काम करूया, यावेळेस मी इथं सांगेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.